पनवेलच्या गुजराती शाळेच्या मैदानावर गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मिसळ महोत्सवाचा मंगळवारी समारोप झाला. यावेळी विविध मान्यवरांसह विक्रेते कवय्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 4 दिवसात पनवेलसह परिसरातील हजारो कवय्यांनी विविध प्रकारच्या मिसळींचा आस्वाद घेतला. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि नगरसेवक नितीन पाटील यांच्या उत्कृष्ट नियोजनातून पनवेलमध्ये प्रथमच भव्य दिव्य प्रमाणात मिसळ महोत्सव झाला. या महोत्सवाला पनवेलसह नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, कर्जत आणि उरण येथील खवय्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोल्हापुरी, विदर्भ, पुणे, नाशिक यांसह पनवेलच्या स्थानिक मिसळींचा आस्वाद हजारो जणांनी सहकुटुंब घेतला. झणझणीत मिसळ खाल्ल्यानंतर बर्फाचा गारेगार गोळा आणि पानाची मुखशुद्धी तोंडात टाकून तृप्तीचा ढेकर देत खवय्यांनी पुढील वर्षी पुन्हा अशाच प्रकारचा मिसळ महोत्सव आयोजित करण्यात यावा अशा प्रतिक्रिया दिल्या. पाहुयात मिसळ महोत्सवाला भेट दिलेल्या खवय्यांची आमच्या प्रतिनिधीने साधलेला संवाद. आम्ही काल मामलेदार केली पण आम्हाला इतकी सोसो वाटली. आता आज वराठी ट्राय करायची. काळा रस्सा नाशिक मस्त होती. आता कोल्हापुरी एक टेस्ट करायची आहे पण अजून एक पुण्याची काटकीरला मिस करतोय. एकदम मस्त वाटलं. खुश आहे आम्ही सगळे. सर्वोत्कृष्ट मिसळ कुठली तुमच्या दृष्टीने? नाही असं नाही म्हणता येणार. सगळ्या छान आहेत कारण सगळ्यांनाच आपण टेस्ट आहे. सगळ्यांची टेस्ट वेगळी आहे. सगळी व्हरायटी मस्तच आहे. सगळ्यात आवडल्या तसं मोस्टली मोस्टली मामलेदारची छान आहे. नाशिकची आहे इकडे आणि पाणी स्पेशल आहे. पुढच्या वर्षी आयोजन केल्यावर परत येणार ना मिसळ महोत्सवाच्या आयोजनाबद्दल काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? खूप छान म्हणजे पनवेलकरांना आणि पनवेलच्या बाहेरच्या लोकांना चांगली म्हणजे मिसळची तिकडे जाऊन वेळ नसेल त्यांना इथे त्यांनी आयोजन केले. खूप छान वाटते. मस्त आयोजन.